हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करूया पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जो आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे खेळवण्यात गेला, भारत आणि श्रीलंकेविरुद्ध. आणि सरप्राईज सरप्राईज, आपण एकदम बॅटिंगमध्ये घाण केली आणि अर्जित सिंगनी खूप वायफट आणि बकवास आणि फालतूक शॉट खेळला. हेच तीन शब्द आहे की ते त्याच्या फालतूक शॉटला डिस्क्राईब करू शकाल, कारण आपल्याकडे अजून पुष्कळ चेंडू उरले होते, 12 का 13 चेंडू उरले होते. त्यांनी समजा जर तो डिफेंड केला असता तर एक रन नॉन स्ट्रायकरनी नक्की घेतला असता आणि आपण ही मॅच एक विकेटनी का होईना जिंकली असती. सर्वात अगोदर तर आपण या पोझिशनमध्येच यायला नको होतं, बट अर्जित सिंगनी जो शॉट खेळला त्यांनी एकदमच म्हणजे काय म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणतो ना, दॅट इट्स लेफ्ट अ बिटर टेस्ट इन द माउथ. सो असा फालतूक शॉट त्यांनी खेळणं बिलकुल अपेक्षित नव्हतं. टॉस जिंकला श्रीलंकेने आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, की जो प्रिटी इंटरेस्टिंग होता. 230 धावा श्रीलंकनला करता आल्या, फक्त 230च धावा केल्या. कारण आजच्या मी फक्त का म्हणतोय, कारण आजच्या जमान्यामध्ये ODIमध्ये 230 आरामात चेस होऊ शकतात, पण आपल्या महान बॅट्समनला ती पण किमाया करता आली नाही. सो किती मोठं आपण घाण केली असेल तुम्ही विचार करू शकता. 230 धावा, 8 गडी गमावले श्रीलंकेने 50 ओव्हर्समध्ये. आणि एक वेळ तर अशी होती की 120च्या अगोदर श्रीलंकेचे 5 विकेट्स पडून गेले होते, बट दोन्हीच वेळेला लागेनी सुरेख फलंदाजी केली. ज्यावेळेला त्यांचं काय म्हणतात की टॉप ऑर्डर फक्त पाथुम निसंकानी एक्सेप्शनल खेळ केली, तो तर एक वेगळंच टॅलेंट आहे श्रीलंकेला लकीली मिळालेलं. 56 धावा केला निसंकानी 75 चेंडूमध्ये आणि वेळेला लागे 67 नाबाद होता फक्त 65 चेंडूंमध्ये. एक परफेक्ट काउंटर अटॅकिंग इनिंग खेळली, असं कधी वाटलंच नाही की तो ज्यावेळेला क्रीजवर होता त्याचं जे काम कंपोजर होतं, जे त्याचं डिमिनर होतं आणि ज्यांनी जशी त्याच्या बॅटिंगसोबत अप्रोच केला, असं वाटलंच नाही की श्रीलंकेच्या 5 विकेट पडून गेल्या होत्या. आपल्या बॉलरची पण चुकी आहे, त्यांना अजून प्रेशर थोडंसं एक्झर्ट करता आलं, बट 100% मी क्रेडिट देत वेळेला लागेला. खूप त्यांनी सुरेख इनिंग खेळली, 67 धावा, नॉट आउट 65 चेंडूंमध्ये. स्ट्राईक रोटेट केली, जो खराब चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला आणि शेवटी तर चांगल्या बॉल्सला पण त्यांनी बाउंड्री लगावली होती. सो वेल डन टू हिम. हासारंगाने पण शेवटी थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं, जेणेकरून श्रीलंकेचा स्कोर रडत रडत का होईना 212 निघून गेला. 24 धावा केला हासारंगाने 35 चेंडूंमध्ये. भारतासाठी अक्षर पटेलनी सुरेख गोलंदाजी केली, एकदम मस्त टिपिकल बापू परफॉर्मन्स. 10 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा आणि 2 विकेट्स त्यांनी घेतल्या. अर्जित सिंगनी 8 ओव्हरमध्ये 47 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. आणि शिवम दुबे मस्त बॉलिंग करत होता ॲट द स्टार्ट ऑफ द इनिंग, काय वॉबल होता काय सीम होता, आणि अशाच परफॉर्मन्सची शिवम दुबेकडनं भारताला पुढे जाऊन बॉलिंगमध्ये स्पेशली अपेक्षा आहे, कारण बॅटिंगमध्ये जर तो दुर्दैवाने काही दिवे लावताना दिसत नाही आता एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या तरी. 1 विकेट घेतली, 19 धावा दिल्या दुबेने 4 ओव्हर्समध्ये. आता भारताला फक्त 231 धावांचं टार्गेट करायचं होतं, बट आपण ऑल आउट होऊन गेलो 47.5 ओव्हर्समध्ये. कप्तान रोहित शर्मा, आपला स्किपर रोहित शर्मा, तो एकदम सुरेख आउट ऑफ द वर्ल्ड क्लास इनिंग्स त्यांनी खेळली. 58 धावा केल्या फक्त 47 चेंडूंमध्ये आणि बाकीच्या बॅट्समनला ॲक्च्युली दाखवून दिलं की या अशा विकेट्सवर की जो थोडंसं स्पिन स्पिनरसाठी असिस्टन्स असेल, थोडीशी सीम मुवमेंट असेल, तुमचं समजा जर काय म्हणतात की इंटेंट पॉझिटिव्ह आहे, अग्रेसिव्ह माइंडसेट आहे, तरी तुम्ही डॉमिनेट करू शकता. 58 धावा केल्या फक्त 47 चेंडूंमध्ये. अक्षर पटेलनी शेवटी 33 धावा केल्या 57 चेंडूंमध्ये. दुर्दैवाने शुभमन गिल आणि विराट कोहली दोघांना पण फेलियर आलं. ज्या मोडचा तो डिस्मिसल होता ते नक्की विचार करतील की आता श्रीलंकन स्पिन बॉलर्सला थोडीशी ओपनिंग मिळून गेली आहे, की त्यांच्या काय म्हणतात आर्मरीमध्ये काहीतरी चिंग्स आहेत, आपण त्या नक्की एक्सप्लॉइट करू शकतो. सो होपफुली उरलेल्या 2 मॅचेसमध्ये ते चांगला परफॉर्मन्स करतील. KL राहुलने 31 धावा केल्या खरे 43 चेंडूंमध्ये. तो जो आउट झाला, मला त्याच वेळेला वाटलं होतं की ही मॅच थोडीशी फसू शकते आणि तसंच झालं अनफॉर्च्युनेटली. चरित असलंका श्रीलंकन कर्णधारा, त्याला पण क्रेडिट द्यावा लागेल. 8.5 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या आणि 3 विकेट्स त्यांनी घेतल्या. जरी तो शेवटी आला तरी त्यांनी इनिशिएटिव्ह सीज केला, ते स्वतःच्या गट फील्डवर ट्रस्ट केलं की मला बाबा आत्ता बॉलिंग करायची आणि खूप छान बॉलिंग केली. हासारंगाने थोडा एक्सपेन्सिव्ह होता, बट 3 विकेट्स घेतल्या 58 धावात 3 विकेट्स 10 ओव्हरमध्ये. वेळेला लागेने पण सुरेख गोलंदाजी केली, 9 ओव्हरमध्ये 39 धावा आणि 2 विकेट्स त्यांनी घेतल्या. आणि अर्जित सिंगनी 6 मारायला तो हिरो बनायला गेला आणि स्ट्रेटर 1 मिस झाला, क्लिअर LBW होता. जरी आपण रिव्ह्यू घेतला इट वॉज ऑफ नो यूज. सो अर्जित सिंगला थोडीशी तरी त्याची अक्कल वापरायला पाहिजे की नेक्स्ट टाईम
जर का तो अशा सिच्युएशन मध्ये पोहोचला तर भाऊ डिफेंड कर किंवा सिंगल घ्यायचा प्रयत्न कर. सिक्स मारूनही जिंकणारच होते, एक घेऊनही जिंकणारच होते. आता तो एवढा टी ट्वेंटी क्रिकेट खेळा, एवढं इंटरनॅशनल क्रिकेट भारतासाठी 2022 पासून खेळतोय, एवढा आय पी एलचे सीझन त्याने खेळले, तरी समजा त्याला एवढं कळत नसेल तर काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये अल्लाई मालिके, तर मग ठीक आहे. श्रीलंकेने चांगला कमबॅक केला, बट ही टाय झालेली मॅच आपण जिंकायला पाहिजे होती, माझं एवढंच म्हणणं आहे. सो तुम्हाला माझे फर्स्ट ओडीआयचे अनालिसिस कसे वाटले जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.